अर्थ संकल्पीय मागण्या वर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. उद्योगाच्या संदर्भामध्ये खेड एसीझेड टप्प क्रमांक 2 मध्ये 13 गावांच विना अधिसूचित करण्याचं, पैकी 7 गावांची अधिसूचित करण्याचं राहून गेलेलं आहे. सुमारे 2593 हेक्टर क्षेत्र हे विना अधिसूचित करावं अशी एक मागणी या निमित्तानं आहे. एसीझेड बाधित वस्त्या त्यांचा नागरी सुविधांचा अजूनही काही पूर्तता करणं आवश्यक आहे. ते मंत्री महोदयांनी त्याकडे आमचं निवेदन तुमच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, त्याप्रमाणे कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे बाधित क्षेत्रापैकी 15% परताव्याचे अनेक प्रकरण आपल्याकडे प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे 15% परताव्यापैकी ज्या जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या त्यातल्या 33% जागा ह्या व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी अनन्य आहे नियमानं. त्यांना पुन्हा एकदा त्या बाबतीत आपण ठोस धोरणाचं निर्माण करून त्याच्या प्रकारच्या सूचना खालील प्रशासनाला देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एम आय डी सी लगतच्या वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्यांचे रस्ते, काही आदिवासी वस्त्या आहेत, वाडे आहेत, पाडे आहेत, त्या एम आय डी सीच्या हद्दीमुळं कंपाऊंडमुळं त्या वस्त्यांचे रस्ते बंद झालेले आहेत. त्याच्यावरती एम आय डी सीनं त्याच्यावरती निर्णय घेऊन ते रस्ते मोकळे करून द्यावेत. विशेषतः एम आय डी सीच्या अंतर्गत असलेल्या भागामध्ये मूलभूत सोयी सुविधांसाठी सुद्धा अनेक वेळा मागणी करूनही आपण ती मागणी पूर्ण केली नाही. माझी मागणी अशी आहे की त्या भागामध्ये एम आय डी सी आहे, एम आय डी सी अंतर्गत असलेल्या सगळ्या मूलभूत सुविधा पुरवाव्यात. उदाहरणार्थ वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, स्वच्छतागृह असतील, बस स्थानक असतील, या पोलीस स्थानक असेल. आता मी माळुंगे एम आय डी सी मध्ये पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशन होण्याची मागणी अनेक वर्षापासून करतोय, कारण कामगारांची फार मोठी संख्या आहे, एम आय डी सी मध्ये कंपन्यांची फार मोठी संख्या आहे. अनेक गुन्हे आणि अनेक प्रकारचे गैरप्रकार त्या ठिकाणी होत असतात आणि म्हणून पोलीस स्टेशन त्या ठिकाणी होणं अत्यावश्यक आहे अशी एक मागणी या निमित्ताने. टप्प क्रमांक 5 बाबतीमध्ये आम्ही सिक्केम एम आय डी सीनं त्या शासनानं सिक्के मारून ठेवले आहेत, पण त्याच्यावर अद्याप कुठली कार्यवाही शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भातली झालेली नाही. त्वरित शेतकऱ्यांना पैसे द्यावेत किंवा त्याच्यावरची कारवाई पूर्ण करावी. टप्प क्रमांक 5 संपादन करण्याबाबतचे आपण कार्यवाही या त्वरित सुरू करण्याबाबत यावेळी मागणी करत आहे. विशेषतः एम आय डी सीमध्ये कंत्राटी पद्धतीने जे कामगार लावले जातात त्या कामगारांचा फार मोठा प्रश्न आहे. अनेक वर्ष काम करून त्यांना परमनंट करतील त्याची शाश्वती नसल्यानं कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून